माहीत असले पाहिजेत. डीप मध्ये मिडविकेट, डीप मध्ये लॉन्ग ऑन. ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीचं थेट प्रक्षेपण करते. ऍडव्होकेट कामेशी पाटील यांचं आगमन झालेलं आणि त्यांना विनंती असेल की आपण लगेचच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. खूप चांगले स्कोर आहेत. अंपायरचा ग्रीन सिग्नल. अंतिम दिवसाच्या पहिल्या मॅचला सुरुवात. ठीक 10:08. ओ क्लीन बोल्ट, काय सुरुवात केलेली. ऑफ चेक उखडला गेलाय. यॉर्करने विजय स्पोर्ट्स गंधारीसाठी हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. शून्यावरती पहिला धक्का जयदुमान मोठी देसाईला. शक्ती आजारी, दानी दादा तुम्हाला पाहायला मिळतात. सर्व आमचे मान्यवर सध्या उपस्थित आहेत. मॅनेजमेंट कमिटी मेंबर आणि मनसावर्ती उद्योगपती येदुडणेचे गणेशजी जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि जेव्हा जेव्हा येदुडणे संघाची मॅच असते ते खास करून उपस्थित राहतात. पुढच्या मॅचमध्ये येदुडणे संघ खेळणार अडवलीच्या विरुद्ध. मात्र जे काही फेरबदल करण्यात आलेले आहेत, आयोजकांनी तुम्हाला दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाज यार हो आतमध्ये येत होता. बॉल बॅक ड्राईव्ह आहे, सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्यात आलेलं. पण समोर मिड ऑफला फिल्डर मयूर देवकर तुम्हाला पाहायला मिळतात. आज काही खेळाडू उशिराने येत आहेत मोठी दिसायचे, त्यामुळे बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस पाहायला मिळाले की काय. जितेश आघाडीला आला जिथे नेहमी तुम्हाला मयूर पाहायला मिळतो, पण त्याची विकेट शून्यावरती पडलेली आहे. खातं सुनी उघडलं नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. आडवा बॅटने वळवण्याचा प्रयत्न. बॅटच्या व्यवस्थित मिडल मधल्या भागावरती लागला नाही चेंडू शॉट मिड विकेट मध्ये. हरेश भोईर फ्रंट लाईन बॉलर आहे, ज्याला मी उंबरड्याच्या स्पर्धेमध्ये बघितलं होतं. प्रतिभा संपन्न असा गोलंदाज आहे. या संघामध्ये तुम्हाला एक फिरकीपटू पाहायला मिळतो आतिश कारभारी. महत्वपूर्ण गोलंदाज आहेत. बॉलिंग युनिट सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीवरती ड्यू फॅक्टर असतं, पण सध्या तरी आजच्या दिवसामध्ये सूर्यदेवता फार लवकर उजेड टाकत असताना पाहायला मिळालेले आहेत. त्याचा फायदा होईल का गोलंदाजांना की मात्र पहिल्या डावामध्ये तुम्हाला 50+ स्कोर पाहायला मिळेल. का तर उघडल्या मयूरच्या बॅटमधून पहिली धाव मोठी देसाईसाठी. डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑन. दोन फील्डर तटीया सर्कलच्या बाहेर. स्ट्रेट बॅटने लॉफ केला मिड ऑफच्या डोक्यावरून. लॉंग ऑफला रेस लागली. फिल्डर धावतोय, फार वेगाने पोहोचलाय. आतमध्ये ढकून दिलंय चेंडूला. पुन्हा उचलून फेक करेल धावा. तोपर्यंत 3 पूर्ण झालेले आहेत. गुड जर्निंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण आपण मिड ऑफच्या फिल्डरला लॉंग ऑफ मध्ये जात असताना बघितलं. नितीन ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. मिड ऑफचा वरतून नितीन कारभारे यांच्या डोक्यावरून चेंडू चालला होता फार वेगाने. आउटफील्ड मध्ये चेंडू यासाठी स्लो होतोय. धूळ प्रचंड प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळते. या क्रीडांगणासाठी जी काय मेहनत केलेली आमच्या मॅनेजमेंट कमिटीने, ग्रामस्थ मंडळ अंतरलीने, श्री गावदेवी क्रिकेट संघ अंतरलीने, ती व्हिडिओ जरूर आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत. मात्र सध्या ऑनसाईडला नटराज स्टाईल ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. मयूरचा फसलाय शॉर्ट लेग मध्ये. स्वतः विकेट किपर पोहोचले. धाव मिळणार नाही या बॉल वरती. धावा सध्या आपण बघतोय त्या 4. सुरुवात चांगली केली हरेश भोईरने. खूप मोठ्या प्रमाणात या क्रीडांगणासाठी मेहनत आहे. रोड रोलरही या क्रीडांगणावरती मारण्यात आलेलं आहे. तुम्ही जर या स्पर्धेच्या अगोदर, स्पर्धेची तयारी करण्या अगोदर इथे उपस्थित असते तर तुम्हाला वाटलं नसतं की या क्रीडांगणावरती इतक्या मोठ्या लेवलची स्पर्धा होऊ शकते. स्वीप करण्यात आलाय. चांगला फटका. पावर प्लेचा योग्य वापर करत असताना या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती मयूरच्या बॅटमधून स्वीपचा चौकार. स्कोर मॉज ऑन 8-4-1 मोठी देसाई.
मकर संक्रांत। भारत हा कृषी प्रधान देश आहे खरं तर, त्यामुळे भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात। त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौषा 10व्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून, काळ गणेशाशी संबंधित असा हा महत्त्वपूर्ण भारतीय सण आहे। आपचा फर्स्ट व मोठे देसा 841 प्रतीक पाटील आणि मयूर देवकर मैदानाच्या आतमध्ये आहेत। सेकंड ओमध्ये आतिश कारभारे, उजव्या त्याचा फिरकी पट्टू तुम्हाला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतो आहे। डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये लॉन्ग ऑन आणि डीप मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय। 30 या सर्कलच्या बाहेर कारभारी, लाईन खराब की योग्य होती अंपायर्स ने सांगत असताना पाहायला लागलाय चेंडू। त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळाला अंपायरचा लेग बायचा सर ऍक्शन। डीप मध्ये पाहूयात आपण एक्झॅक्ट काय घडलेलं आहे। धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 1 च्या 6 ने 9 वरती। मागचा बॉलचा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय। आडवा बॅटने वळवला, मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आहेत, प्रतीकला थांबावं लागेल। चांगला कॉल मयूरचा, नंतर विकेट इथे दिली जाऊ शकत होती। खूप चांगला प्रयत्न देखील होता ऑन साइडला टर्न करण्याचा, पण व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही, एलिव्हेट करता आलं नाही। चांगली फिल्डिंग मिड विकेटच्या फिल्डरने। फुल टॉस आहे, स्विंग करतो ऑन साइडला, स्क्वेअर लेग रिजन मध्ये फार वेगाने फिल्डर अडवण्याचा प्रयत्न। फर्स्टला चेस केल्या बॉलने सिमारेशा पार चौकार। धावा फलकावरती आपण बघतोय त्या 13 धावा, विकेट पडलेले असताना 1। कारबारी बाळ ठेवलाय, पंच करतोय बॅकफूट वरती, डीपीस कप पॉइंटला पहिला बाउन्स वरती चेंडू सीमारेसा ओलांडत असताना मिळतील पुन्हा 4 धावा मयूर देवकर आणि मोठी देसाईला। यतीन पाटील सध्या आमच्या मंचावरती उपस्थित आहेत, मात्र माफ करा, काल रात्रीमध्ये जरूर त्यांचा ऍक्सिडेंट झाला। जास्त दुखापत नाही, जमीनची बाब, चेंडू आतमध्ये थांबलाय, मयूर देवकरला धावावं लागेल आता। काल आपण झाडाला अतिरिक्त फिल्डर म्हणत होतो, आता कोण अतिरिक्त फिल्डर आहे तिथे? ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। ज्या वेगाने चेंडू ज्या दिशेने चालला होता त्याच्या विपरीत दिशेने तिथेच तो पुन्हा येत असताना पाहायला मिळाला। नवं फलकावरती 2 चेस आहे 19 धावा। मोठे साहेब संघ बॅटिंग करतोय, मोठे साहेब म्हटलं की इंडियन अंडर 19 टीमचा प्लेअर। प्रेम देवकर बॉल बॅक ड्राइव्ह, सेलची संधी होती पण फक्त चेंडूला स्टॉप करायचा प्रयत्नामध्ये हात आला होता तो। आतिशचा 2 षटकांचा खेळतोय, संपन्न आणि धावा फलकावरती तुम्हाला धावा पाहायला मिळतात 19 मध्ये 15 मयूर देवकरचा। ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन, बॅकफुट लेत असताना समोर पंच केलं होतं, आतिसला झेल होता पण त्याने कॅच सोडलेली आहे। सो धावा फलकावरती 19 धावा 1 विकेटचे नुकसान, जय हनुमान मोठी देसाई।
19 धावा दावा फलकावरती आहेत पहिल्या विकेट सोबत, आणि ज्यामध्ये जितेश पाटीलची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक पाटील आणि मयूर देवकरने डाव सांभाळलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर हरेश बोरच्या षटकामध्ये फक्त 8 धावा ते 1 विकेट त्याने मिळवली होती. फ्रंटलाईन बॉलर आहेत, त्याला पुन्हा आणण्यात आलं नाही या ओव्हरमध्ये. थर्ड ओव्हरमध्ये तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतोय तो जितू लोखंडे. डीपमध्ये स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लाँग ऑनला फिल्डर आहे, डीपमध्ये लाँग ऑफला फिल्डर आहे, डीपमध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर, त्यात या सर्कलच्या बाहेर. प्रतीक पाटीलसाठी पहिला चेंडू घेऊन जितू लोखंडे. शफल क्रॉस होऊन ऑन साइडला टर्न केला, शॉर्ट फाईन लेग चा वरतून डीप फाईन लेग सीमारेषा पार करेल चौकार. चौकारासोबत धावा फलकावरती आपण बघतोय त्या 23 धावा. ऑन साइडला टर्न करण्यात आला, स्क्वेअर लेग रिजन मध्ये तुम्हाला फिल्डर डीप मधून येत असताना पाहायला मिळतील. सिंगल मिळते आणि या सिंगल सोबत धावसंख्या तुम्ही बघत आहात ती 24 या आकड्यावरती. विशाल पाटील, प्रचंड मेहनत आहे या व्यक्तिमत्वाची. प्रमोद दादा सध्या तरी तुम्हाला या क्रीडांगणाचे चौफेर फेर फटका मारत असताना पाहायला मिळतात. स्पर्धा भरवणं ती सक्सेसफुल करणं एका व्यक्तिमत्वाचं काम नाही, त्यामुळे तुमच्याकडे मॅन पॉवर असणं फार गरजेचं आहे. आणि ही संपूर्ण टीम श्री गावदेवी क्रिकेट संघ अंतारली, ग्रामस्थ मंडळ अंतारली यांचं योगदान आहे. आणि त्यामुळेच 3 दिवसीय स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये यशस्वीरित्या पार पडते. अंतिम दिवसामध्ये आपण मोठी देसाई विरुद्ध गंधारीमध्ये मॅच सुरू आहे. पहिल्या डावामध्ये धावा फलकावरती तुम्हाला 24 धावाला पाहायला मिळतात, तर 1 विकेट जी शून्यावरती पडली होती. 24 पार्टनरशिप आतापर्यंत. स्लॉट मध्ये होता मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर पाहतो आणि पाहतच राहील सीमारेषा पार. मयूर देवकरचा पहिला षटकार. व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या. या षटकारासोबत धावा फलकावरती आपण बघतोय त्या 30 धावा. इरादे स्पष्ट आहेत. मयूर देवकर सध्या तरी नॉट आउट 21 वरती. पुन्हा एकदा सेम रिझल्ट, मिड विकेटला पुन्हा चेंडू, वाराशी वार्तालाप करत असताना सीमारेषा पार करतोय 6 धावा षटकार.
आफ्टर थर्ड ओव्हर 44-1 सुंदमान मोठे देसाई. मामल्ली विरुद्ध आझ यांच्यामध्ये पुढचा सामना आहे. दोन्ही संघाचे कर्णधार तुम्हाला रिपोर्ट करायचे आहे. हरीश मोहिरे येतात चौथ्या षटकामध्ये. मागच्या ओव्हर मध्ये धावा गेलेल्या आहेत. मयुरेश मोठे देसाईशी मयुरेश मात्रे लॉक करण्यात आला. वॉट बॉलर आहे डीप मध्ये. लॉग ऑफचे फिल्डर येत आहेत. लॉग ऑन रीड झोन मध्ये उचलून थ्रो करतील. धावा तोपर्यंत दोन पूर्ण झालेले आहेत. मोठी देसाई मध्ये तुम्हाला बरेचसे खेळाडू पाहायला मिळतात. आज काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे. धावसंख्या दोन ने पुढे जात असताना 42-42 धावा धावा फलकावरती. मयुरे सर्वांचा लाडका आहे. जेव्हा जेव्हा मोठे देसाई संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो आवर्जून उपस्थित असतो. आणि आज तो आमचा कॉम्बॉक्स मध्ये आहे. लॉफ केलाय. लॉंग ऑन द फिल्डर पाहतोय. पाहतच राहील. पुन्हा लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी प्रतीक पाटीलचा पाबा पॅक षटकार. षटकारासोबत धावा फलकावरती 48. ओव्हर द विकेटने हरेश. आडवा बॅटने वळवला. कॅपमध्ये बॉल आहे. स्क्वेअर लेगचे फिल्डर धावतात. उचलून थ्रो करतील. मयूरला मिळते स्ट्राईक सिंगलने. धावा फलक पुढे जात असताना 49. चांगले बॅटिंग दोघेही सेट झालेले. आतापर्यंत 49 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळते सँडे आपल्याला दोघांमध्ये. त्यामध्ये 31 मयूरचा 17 प्रतीकच्या. शून्यावरती जितेश बाद झाला होता. लॉफ केलाय. लॉंग ऑनला अतिश फार वेगाने आलाय. चांगला असेल डाव संपला. मयूर देवकरचा 31 वरती त्याची इनिंग संपली. 49 वरती दुसरा धक्का चंदमान मोठे देसाईला. फलकावरती 49 आहेत. विकेट पडते. दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये येतोय आकाश. स्लॉग हिटर आहेत आकाश मात्रे. मयूरचा चांगला खेळ राहिला. प्रतीकने चांगलीच त्याला साथ दिलेली आहे. पण आता शेवट चांगला करण्यासाठी आकाश मैदानाच्या आतमध्ये आला. ताबा फलकावरती 19 प्रगतीपथावर चौथं षटक. हरेश भोईर फ्रंटलाईन बॉलर आहेत. पहिल्याच डावामध्ये पहिल्याच चेंडूवरती जितेश पाटीलला क्लीन बोल्ड केलं होतं. तर इथे मयूरला बात करत असताना दोन विकेट आतापर्यंत हरीश भोईरने मिळवलेले आहेत. सेकंड स्पेलमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. 14 षटकामध्ये आकाश समोर. आकाश मात्रे ऑनसाइड रन खेळण्यापर्यंत चांगला चेंडू. फाईन लेग ऍक्शनमध्ये मिस झालाय. बॉल मागे चाललाय. धावतात फिल्डर. सेकंडचा प्रयत्न प्रतीकचा सक्सेसफुल. थर्ड रनचा कॉल आहे. धावतोय स्ट्रायकिंग एंडला फार वेगाने. डायरेक्ट इथे आपण बघतो अंपायरचा नॉट आउटचा इशारा. लेग बाय मिळत आहे धावा तीन. काय वेगाने धावला प्रतीक पाटील. तिसऱ्या धावेसाठी सुसाट. तीन सोबत टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 40-40 धावा धावा फलकावरती आहेत. माफ करा 52-52 धावा धावा फलकावरती आहेत. दोन विकेटचं नुकसान. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. प्रतीक पाटील समोर आहे. हरेश दुसऱ्या बाजूने चान्स घेईल विकेटसाठी. तो विकेट टेकर आहे. आतापर्यंत दोन विकेट त्यानेच मिळवलेले आहेत. कमी गती हार्ड लेंथ बॉल सफल क्रॉस होऊन डी फाईन लेगला हुक करतोय. वेथील धावा 6. प्रतीकचा आणखी एक षटकार. 4 षटकांचा खेळ संपन्न. धावा फलकावरती 2 विकेटचं नुकसान. जनमान मोठे दिसायची. धावा संख्या 58.
मान्यवर आमचे मिथुनजी दातीलकर यांच्या ठिकाणी आगमन झालेले. विनंती असेल दादांना की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. ट्वेल्थ मान मोठी देसाई जे ड्रेस किट मध्ये नाही आहेत त्यामुळे 2 रनची पॅनल्टी असेल मोठी देसाईला. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो 58 धावा. बॅटिंग करत असताना जन्मान मोठी देसाई, प्रतीक पाटील चांगला खेळ करतोय ज्याचा बॅट मधून 23 आलेला आहेत, मागची विकेट मयूर देवकर 31 धावा संख्येचं योगदान. ऑन साइडला पुल करतोय, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून थ्रो करतोय, मिळते ती 1 धाव. ओव्हर थ्रो झालेला मागून, फिल्डर फार वेगाने कर्णधार येत असताना पाहायला मिळत आहे सिंगलने. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 59. वैभव सुतारला आपण लास्ट ओव्हर मध्ये बघत आहोत. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठेवलं, डीपमध्ये मिड विकेटला ठेवलं, डीपमध्ये लॉंग ऑनला ठेवलेलं आहे. थोडस तो वाईडिश तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ 30 सर्कलच्या बाहेर, हेलिकॉप्टर लॉग ऑनला फिल्डर येतोय फार वेगाने. आतिश पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून थ्रो करेल. धावसंख्या तोपर्यंत पुढे जाईल 2 च्या 6 पुढे 61. एकसष्ट धावा धाव फलकावरती आहेत. प्रगती पथावर असताना 5वं षटक. ओ या वेळेला लाईन खराब पण मिस झाला प्रतीक आणि थेट लेग स्टिकला उखडणारा वैभव सुतारचा चेंडू 61 वरती 3रा धक्का मोठी देसाईला. आज दे टॉस साठी आपण लवकरात लवकर धावा फलकावरती आहेत. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात, कर्णधार अजय मडवी, आकाश मात्रे अजय मडवी मैदानाच्या आतमध्ये आहेत. वैभव सुतार पुढचा चेंडू घेऊन, ओ चांगला चेंडू यॉर्कर आला होता, ऑनसाइडला टर्न करण्यात आला. आतिश डीप मधून मिड विकेट मधून आला फार वेगाने, स्ट्रायकिंग अँड अॅक्युरेट गुड फिल्डिंग. आतिशने चांगलं क्षेत्ररक्षण केलेल्या डावामध्ये सिंगलच्या सहाय्यानं स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 62. 62 धावा, बॉल अजून शिल्लक आहे 2. आकाश मात्रेला एक षटकार इथे मारावा लागेल किमान हीच अपेक्षा असेल त्यांच्या समर्थकांची. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्वीप करण्याचा प्रयत्न, खूप चांगला चेंडू अजय वेगाने आलाय, स्ट्रायकिंग एंडला पुन्हा मागे जातोय, रनआउटची संधी असेल पण थ्रो खराब. डॉट बॉल, नाव मिळणार नाही. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 62 वरती आहे. प्रगती पथावर 5वं शेवटचं षटक, ज्यामधला शेवटचा चेंडू. ट्रोएंडला लागलाय मिड विकेट, पुन्हा ऍक्शन मध्ये आतिश कारभारी. पहिलीदा वेगाने सेकंडचा प्रयत्न, आकाश धावतोय, थ्रो येतोय, आकाश येतोय, चेंडू लागलाय, संपला फलंदाज बाद. 10 धावा 63, 4 विकेट, मोठी देसाईचा डाव संपला 64. 64 टार्गेट आहे विजय स्पोर्ट्स गंधारी संघासमोर. बामल येणे आज दे टॉस साठी पहिला ऑफिशियल कॉल. आगमन झालं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
आणि जशी या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते, ऐकूयात आपण आवाज. आज प्रथमच या अंतिम दिवसामध्ये ज्यांना आपण बघत आहोत, तर स्वागत आहे सर्वांचं, हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघताय जयगाव देवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषक 2024. आजचा अंतिम दिवस, निकालाचा दिवस, निर्णायक दिवस, आणि हा दिवस आहे जल्लोषाचा. आणि आजचा दिवस म्हटलं की हिंदू संस्कृतीतील अत्यंत गोड असा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. मतभेद सारे विसरून जाऊया आणि आणू नात्यात तिळगुळाचा गोडवा. पकडूया मांजा आज हा स्नेहाचा, प्रेमाचा पतंग सारे उंच उंच उडवा. आणि आज अनेक ठिकाणी पतंग महोत्सव देखील साजरा केला जातो आणि प्रत्येक ठिकाणी, काही ठिकाणी हा महोत्सव मोठ्या प्रमाणात स्पर्धा म्हणून देखील साजरा केला जातो. पतंग उडवण्याचा खरं तर ही देखील एक कॉम्पिटिशन असते, पण आपल्याकडे आपण पतंग उडवतो फक्त एक हौस म्हणून, सण म्हणून आपण उडवत असतो. तर मॅच आजच्या दिवसातील ही पहिली मॅच मैदानामध्ये आपण बघताय, अष्टविनायक गांधारी वर्सेस जयनमान क्रिकेट संघ मोठी देसाईमध्ये. आणि टार्गेट आहे एकूण विजयासाठी 64 करायचे आहेत गांधारी संघाला. सकाळचं हे 17 नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 63 रोखलं मोठी देसाईला. त्यात मोठी देसाईला 2 धावांची पॅनल्टीसुद्धा लागलेली आहे, कारण 12th मॅनकडे ड्रेस कोड होता पण शूज नाहीत. आणि त्यामुळे जे स्पोर्ट्स शूज हवे होते असं आयोजकांचं म्हणणं आहे की स्पोर्ट्स शूज नाही आहेत, त्याच कारणास्तव त्यांनाही 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. या ओव्हरनंतर ते आपण ॲड करणार आहोत. पहिला चेंडू गुडलेंथ वरनं काढलाय, बाहेर सरळ येतोय. सलामीला आपण बघताय बॅटर आतिश कारबारी आणि नितेश पाटील असे 2 सलामीवीर मैदानावरती. टार्गेट 64 आहे आणि नक्कीच त्या 2 धावा तर गंधारीला मिळणारच आहेत, त्यामुळे टार्गेट आपण 62 म्हणू शकतो.
संदेश संदेश मात्रे ओर द विकेट. हो यावेळेस मात्र कवरच्या दिशेने पंच केला, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाराने. पहिला चौकार अष्टविनायक गंधारी संघासाठी आतिश कारभारीच्या बॅटमधून. चौकारने अकाउंट ओपन होते आतिश आणि अष्टविनायक गंधारी संघाचा खराब चेंडू होता. पहिला चेंडू गुड लेंथ होती, मात्र हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटवरती गेले आणि या फटक्यासाठी जागा बनवली. पॉवर प्ले सुरू आहे आणि याचाच फायदा घेत असताना आतिशने खूप चांगल्या पद्धतीने हा फटका सजवला. पुन्हा एकदा संदेश ओवर द विकेट. हो यावेळेस मात्र मिडॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे, जेलची शक्यता आणि अशा प्रकारे चौकार आला होता आधीच्या चेंडूवरती. पण त्यानंतर संदेशचं कमबॅक आणि मैदानावरती हा पहिल्या विकेटचं पतन होत असताना अष्टविनायक गंधारी संघाच्या आतिश बॅक टू द पॅव्हिलियन. बघा आजदे आणि बामाली दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचे. द्वितीय सत्र सुरू झालेलं आहे, त्यामुळे प्लीज हे सत्र संपायच्या आधी या. आज एकूण 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी निरंतर मॅचेस सुरू राहणं फार गरजेचं आहे. प्लीज सगळ्यांनी कॉपरेट करा. न्यू बॅटर हरीश भोईर येत आहेत, यावेळेस तिसऱ्या क्रमांकावरती सामना करतील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवर संदेश मात्रे, चांगलं कमबॅक. एक चांगली कॉन्टेस्ट आपण बघितली, पण त्या संदेशचं वर्चस्व बघायला मिळालं. हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपवरती बाहेर निघतो, आउटकटर होता पण जास्त बाहेर निघाल्या कारणाने पंच त्या ठिकाणी बघू शकाल. निरंजन सावंत सर आणि आपले स्ट्रायकिंग इंडचे पंच आहेत. प्रसाद सहस्रबुद्धे एस पी पॅनल या ठिकाणी नक्कीच काम करत असताना आपण बघताय. एस पी पॅनलचे पंच अत्यंत शेड्यूल त्यांचंही व्यस्त असतं. हो स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपवरचा चेंडू होता. पुन्हा एकदा गुडलेंथवरनं चेंडूला सरळ थोडंसं मागे आणलेलं आहे, आपण बघितलं थोडंसं बाहेर निघतोय. आणि हा डॉट बॉल धावसंख्या धावपळकरती या ठिकाणी बघतोय. 5 आमचे स्कोर आमच्यासोबत आहेत कामेश पाटील. कामेश पाटील जे ॲडव्होकेट आहेत आणि नक्कीच कुठे प्रॅक्टिस करत आहेत, कल्याण कोर्टामध्ये ते प्रॅक्टिस करत आहेत. हो पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये आपण 3 चेंडू डॉट बघितलेले आहेत. आपण बघितलं पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर आपण बघितलं विकेट आला, त्यानंतर एक चेंडू वाईडही बघितला आणि आता मात्र हे सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. हरेश भोईर व्यवस्थित चेंडू रीड करत नाही आहेत. आपण बघितलं तर 2 चेंडू डॉट फेस केले. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. खूप जास्त एफर्ट्स दिले होते का त्या चेंडूवरती, ताकद पूर्णपणे झोकून दिली होती, शोल्डरचा वापर केला होता. पण टप्पा आपण बघितला तर ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला आहे. 2 चेंडू वाईड आले, धावसंख्या धावपळकरती बघतो आपण 6 धावा. हो पायची चापील नाही, यावेळेस मात्र चेंडू फाईन लेगला येतोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि या 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने लेग बाय झाला अंपायर. तर लेग बायच्या रूपाने 2 धावा आल्या. धावसंख्या धावपळकरती बघतो आपण 8. पहिले षटक संपन्न झाले आणि आपण बघितलं तर 2 धावा ज्या पॅनल्टीचे आहेत ते आपण आता गंधारीच्या अकाउंटमध्ये ॲड करणार आहोत आणि त्यामुळे 8 ऐवजी आता इथून 2 संख्या प्लस होते, ती जाऊन पोहोचते दुहेरी अंकात 10 धावा. चांगलं षटक आपण बघितलं संदेश. आता यंदाच्या अंकामध्ये सुरुवात मागाशी जिथे सांगवते की आम्ही सुरुवातीलाच नोव्हेंबर महिन्यामध्येच 6 ट्रॉफीज आमच्या नावावरती होत्या, पण त्यानंतर आम्ही बऱ्याचशा अशा क्लोज मॅचेस आमच्या हातून आम्ही त्या गमावलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी थोडंसं आम्हाला त्याची
खंत जरूर वाटते. पण गतवर्षी 22 ट्रॉफीज या संघाच्या नावावरती होत्या आणि यंदा कुठेतरी 25 एक संकल्प होता. प्रत्येक संघ विचार करतो की कमीत कमी आपण काहीतरी ट्रॉफी निदान काही नसण्यापेक्षा काही असलेलं बरं. आणि त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की ट्रॉफी एकतरी गावात न्यावी. आपण बघू शकाल या सुंदर ट्रॉफीज आहेत आणि या ट्रॉफीज तुम्हाला आठवण करून देतील विम्बल्डनच्या. खरं तर टेनिसमध्ये आपण अशा पद्धतीने ट्रॉफीज बघतो आणि खाडीमध्ये आपण बघितलं तर अशाच प्रकारचं हे डिझाईन होतं, पण त्यामध्ये थोडंसं सिल्वर चांदी मिक्स होती आणि खूप महागड्या त्या देखील ट्रॉफ्या होत्या खाडी चषकमधल्या आपण बघितल्या. आणि दिनेश दादा नेहमीच या गोष्टींसाठी ते जाणले जातात. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट, आउटफील्ड फास्ट, चेंडू जाईल सीमा पार, येतोय आज चौकार. तर लाईव्ह ट्रेकास्ट सुरू आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात जी टी सीवरती आणि संदीप मोरे उर्फ सँडे आमच्यासोबत आहे आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्या ठिकाणी तुषार आणि सुनील. ओ मिस टायमिंग, टॉप एज स्वतः जज करताय तिथे आणि सहजोपा झेल. प्रतीक पाटील ने डिपलाय, आणखीन एक विकेट जपादर मैदानावरती अष्टविनायक गंधारी संघाच्या. अक्षय कारभारी दोन विकेट गमावल्या आहेत, 14 धावा आहेत करायच्या आहेत 69 आणि अजूनही 50 धावांची गरज. स्वीप करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, क्रॉस बॅट ॲट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला पण चेंडू मिडल नाही करता आला. आपण बघता यशांच्या मागे जितेश क्लोज किपिंग करत असतात. फार कमी संघामध्ये आपण अशा पद्धतीने किपिंग करताना बघत असतो, कारण क्लोज किपिंग करणं पूर्वी आम्ही असे भरपूर संघ बघितले की ते क्लोज किपिंग करायचे त्यांचे एस टी रक्षक. पण सध्या आता चेंडू इतका टणक आहे, इतका बाउन्सी आहे की क्लोज किपिंग करताना कित्येकांना विचार करावा लागतो. तिथे थोडंसं फंबल झालं आहे आणि दरम्यान आपण बघताय त्या सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडूला अडवले, आतमध्येच अडवले. एकूण धावसंख्या धावपळ कधी बघतोय आपण, 16 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावरती. रिक्वायर्ड रेट आपण बघितलं तर 64 करायचे आहेत, म्हणजे 12 आपण बघितलं तर इथून 7 गरज. ओ हो हो, यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाठवला चेंडू सीमा रेषेच्या पार, षटकार. मामा सर्वांना खरंतर ज्या स्पर्धेने नेहमीच आकर्षित केलं अशी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सुरू होत आहे. हेदुडण्याच्या मैदानावरती स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण येथे स्पर्धा 18 सुरू होते. अवसंख्या एकूण आपण बघता 24 धावफलकावरती करायच्या आहेत, 39 धावा आता विजयासाठी आणि चेंडू शिल्लक असतील 18. रिक्वायर्ड रेट 13.33
आणि करंट रन रेट आपण बघितलं तर 12.00 प्रति ओव्हर मागे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, या ओव्हरमध्ये 14 आल्यात. बघा पुढचा जो संघ आहे आझदे आणि त्याचबरोबर बामाली दोन्ही संघनायकांना मी विनंती करेन, प्लीज आज आयोजकांचा प्लीज अंत बघू नका, कारण ऑलरेडी सकाळी थोडा उशिराने मॅच स्टार्ट झाली. कारण तुम्ही जेव्हा आयोजकाच्या भूमिकेत असता तुमच्याही फिलिंग्स याच असतात की आपण लवकरात लवकर मॅचेस सुरू करू, जेणेकरून जी फायनल मॅच आहे ती किमान 4 ओव्हरची तरी आपल्याला खेळवता यायला हवी. बऱ्याचदा काय होतं की अंधार होतो, कुठे 3 ओव्हरची होते, कुठे 2 ओव्हरची होते, कुठे 1 ओव्हरची होते, काही ठिकाणी 3 बॉलची झाली आहेत आणि काही ठिकाणी टॉसवरही फायनल झालेली आहे, असे किस्से घडत असतात. त्या दरम्यान फुलाजी काळन यांचं आगमन झालं आहे, विनंती करणार फुलाजी काळन आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अंतरली गावातून कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल तर आपलंही स्वागत आहे. हा चेंडू आवेद जेल होईल का नाही, तिथे काय जबरदस्त आहे आपण बघा, आणि काय हा कठीण झेल होता पण आकाश असल्यामुळे सब कुछ मुमकिन आहे. या दरम्यान काटेगावचे विनोद पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, विनंती करण त्यांनाही की आपणही मंचावरती या. आज अंतरली गावामध्ये आपण आहोत आणि बघा रॉयल ब्रदर्सचे सर्वे सर्वा या ठिकाणी मनोज पाटील आणि कशा पद्धतीने तयार केले, अत्यंत सुंदर असं फार्म हाऊस आहे. कुणालाही इथे जर आपल्या सुट्ट्या घालवायच्या असतील, इथे जर एन्जॉय करत असेल तर तुम्ही जरूर संपर्क साधू शकता. आणि नक्कीच मनोज पाटील त्या ठिकाणी, सुंदर असं स्विमिंग पूल आहे, सुंदर. नाही विजय आपण अशा पद्धतीने डायरेक्टली नाही म्हणू शकत, ओळखीचे असतील त्यांना कन्सेशन जरूर देतील पण फ्रीमध्ये नाही, त्यांनी बनवताना पैसा इतका खर्च केला आहे त्यामुळे फ्रीच्या अपेक्षा कोणीही करू नये प्रत्येकाकडनं. तुमचे आमचेही संबंध खूप चांगले आहेत, मग तुम्ही फ्रीमध्ये डीजे आम्हाला द्याल का, हा देखील प्रश्न आहे. कन्सेशन मिळेल, जरूर मिळेल, आपल्या लोकांना मिळेल, भूमिपुत्रांना कन्सेशन मिळेल, पण अशा पद्धतीने जर मनोज पाटील सगळ्यांना, सगळे त्यांचे मित्र आहेत या पंचकृषीमध्ये, नातेवाईक आहे ते जाऊन राहा तिथेच कायमचे रा. हो चेंडू बाहेर निघतोय पडल्यानंतर बॉलिंग मार्गवर सागर पाटील आणलेले आणि सागरच्या खरं तर येण्याने मागच्या काही 2-3 स्पर्धामध्ये आम्ही सागरला बघितलं नाही. प्रत्येकजण जॉबमध्ये व्यस्त असतो, कामं असतात, त्यामुळे बऱ्याचदा एखाद्या संघाचा जो स्क्वॉड असतो तो पूर्ण होत नसतो. 24 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलेला बघतो आपण. सागर पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, बॉलर्स बॅक ड्राईव्ह पण अडवता आला नाही, चेंडू लॉंगांच्या दिशेने जातोय, एकच धाव, सिंगल डबल्सने लक्ष चेस करता येणार नाही, इथून आक्रमण करावं लागेल आणि ते करत असताना विकेट सांभाळायची आहे पण धावाही इथून येणं फार गरजेचं आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 25 आपण बघतोय, 39 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. एक षटकार आपण बघितलं या इनिंगमध्ये, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म वरती विकेट, ओ पुल करण्याचा प्रयत्न, छेल झाला ड्रॉप, शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक चेस करताय चेंडूला, अडवलं देखील आहे. थोडीशी आउटफील्ड आपल्याला इथे स्लो बघायला मिळते, त्यामागचं कारण आहे आत्ताचं हे मैदान तयार करण्यात आलं आहे, भरणी देखील करण्यात आली आहे, त्यामुळे ती माती थोडीशी तुम्हाला सैल झाली दिसते, लूज दिसते, कुठेतरी पसरली दिसते आणि अशा वेळेस अशा ठिकाणी चेंडू पडल्यानंतर तो जास्त ट्रॅव्हल करत नाही किंवा पळत नाही, पण जसा एखाद पाऊस पडला इथे तरी माती संपूर्ण बसेल आणि त्यानंतर ही आउटफील्ड टणक होईल. एक झाड देखील आपण बघतायत त्या मैदानामध्ये, हा डॉट बॉल अशा प्रकारे, हा डॉट चेंडू या ठिकाणी येतो सागर आणि सागरचं हे षटक या ठिकाणी संपन्न होते, धावसंख्या 25 आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर केवळ धावा त्याने दिलेले आहेत 3. त्या बामालीचे कॅप्टन आले आहेत आणि आझदेचा कॅप्टन यायचा आहे, पाणी घेऊन जा मैदानात. 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय 27, म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इथून 37 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आणि रिक्वायर्ड डेट आहे 18:30 कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण बघताय करण काळन फार सकाळी लवकर आले होते, 8 खरं तर रिपोर्टिंग या ठिकाणी त्यांनी केली होती आणि अगदी बाजूला गाव येदुडणे आणि येदुडणे अंतरली आणि याच उजव्या बाजूला तुम्ही खोणी बघताय आणि त्यामुळे आता क्रिकेट खरं तर या तिन्ही गावांमध्ये
हा तुम्हाला सातत्याने दर्जेदार बघायला मिळते. अंतरली प्रयत्न करतो, अंतरलीचा परफॉर्मन्स मला आठवतोय उत्तर शिवच्या मैदानावरती लाज जेव्हा राहिला होता, पण असं वाटतं की त्यांनी त्या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी ते डिझर्व करत होते, पण शेवटच्या क्षणी ज्या काही चुका झाल्या त्यामुळेच कुठेतरी संघ पराभूत झाला. पप्पू पाटीलही खूप वेगाने आले होते मॅच बघण्यासाठी, आणि प्रत्येकाला असं असतं एखादी ट्रॉफी गावात येऊ द्या, पैसे मिळाले नाही तरी चालतील, पण एक ट्रॉफी मिळावी. कारण पैसे कोणी गावात येताना मी नेहमी म्हणतो की कोणी उडवत उडवत येत नाही, ती ट्रॉफी डोक्यावरती घेऊन गावामध्ये प्रत्येकजण एक मिरवणूक काढत असतात. इथे काय घडलं आहे, क्लीन बोल्ड मैदानामध्ये फलंदाज बाद होत आहेत, आणखीन एक धक्का लागतो अष्टविनायक क्रिकेट संघ गंधारीला. प्लीज प्लीज या लवकर, कारण ही मॅच संपायच्या मार्गावरती आहे. ही मॅच तिसरी होती ती आपण आधी कव्हर करणार आहोत. थोड्याशा ॲडजस्टमेंट असतात ते आपल्याला कराव्या लागतात एका दिवशी, आणि त्याचबरोबर सगळ्यात पहिले आभार मी व्यक्त करेन गंधारी संघाचं. सगळ्यात लवकर हा संघ आला, मोठी दिसाई थोडासा उशिराने जरूर आला, पण तरी फार जास्त उशीर त्यांनी केला नाही. पण आज जे टीम आहे वेळेवरती आले, बामाली आलेले, दोन्ही कॅप्टन यायचे टॉससाठी. आफुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेलाय. अजदेचे कॅप्टन आलेले आहेत, आणि अजदेमध्ये आम्हाला आता नवीन नवीन चेहरे बघायला मिळत आहेत, कारण जुनं गेलं की नवीन येत असं म्हणतात. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, त्या नियमानुसार या गोष्टी बदलत असतात. या दरम्यान चौकार आलाय, धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण. एकोणतीस बघूया, थोडंसं ॲड करतील. 31 धावा झाल्यात, आणि अजूनही इथून 33 धावांची गरज असेल. चौथं षटक सुरू आहे, आणि इकडून आपण बघितलं 10 चेंडू आणि 33 गरज आहे विजयासाठी. 330 स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू गेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, सहजतेने एकदा पूर्ण करतायत, आणि एका धावीने धावसंख्या धावपूल करते 32 झाल्यात. अजूनही 32 करायच्या आहेत, पण या 32 करण्यासाठी तब्बल चेंडू खर्च करण्यात आले आहेत. आपण बघितलं तर इथे 21 म्हणजे अजूनही 9 चेंडू शेष आहेत. लॉफ्ट केलाय पण टायमिंग नाही झालं व्यवस्थित, जेलची शक्यता, जेल झाला ड्रॉप. तर सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे असं आपण बघितलं तर मोठी दिसते संघ, आणि परिस्थितीवरती नियंत्रण त्यांचं आपल्याला बघायला मिळतंय. पण म्हणून असे कॅचेस पाहिजेत असं नाही, आणि कोणी मुद्दामुनही सोडत नाही. पण जेव्हा क्रुशियल स्टेजला मॅच येते नाजूक स्थितीमध्ये, तेव्हा हे जेल जेव्हा ड्रॉप होतात तेव्हा मात्र चिंता वाटते. इथे फलंदाज बाद होतील, LBW आणखीन एक विकेट. तर आपण टॉस करणार आहोत, DJला सांगेन थोडं थांबा आपण विजय, आणि टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन आदरणीय सुभाष दादा पाटील यांना विनंती करून आपल्या शुभाशय आपण यापुढील सामन्याची नाणेफेक करायची. बामाली वर्सेस आजे असे दोन संघनायक सार्थक आपण बघता त्या ठिकाणी. तर बॉलिंग मार्गवर संदेश पुन्हा एकदा ओर दी विकेट, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला. क्षेत्ररक्षक धावत आहेत, पण धावता धावता त्यांच्या चेहऱ्यावरती थोडी मला स्माईल दिसते, मेहनत करत आहेत. एक जेल मगाशी ड्रॉप झाला होता, कठीण होता. तर एकूण धावा झाल्यात 34 गरज आहे. खरं तर आपण नाणेफेकी सकावली पुढची मॅच बामले विरुद्ध आज दे आदरणीय सुभाष पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. डेड पुन्हा करूयात आपण.
आई गौदेवी मुकुंद इलेव्हन बामाली विरुद्ध श्री वेताळेश्वर क्रिकेट संघ आजचे मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळते. काटा पडला म्हणजे आजने टॉस जिंकले, फक्त डिसिजन सांगा. चल आजने टॉस जिंकला, पेंडिंग ठेवला डिसिजन, इट्स ओ टू कॉम बॉक्स. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल अजयला आणले बॉलिंग वरती, जबाबदारी अजयच्या खांद्यावरती. डॉट बॉल अंतिम ओव्हर, आणखीन एक चांगला चेंडू आहे का बघूया. लेग बायचा इशारा नक्कीच. इथून एक धाव येते, सामना पूर्णपणे आता जय हनुमान मोठी देसाई संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. पण पुढच्या मॅचचा टॉस झाला, टॉस जिंकले अजयने. हा चेंडू मागे, बॅटची अतली कडा लागून येतोय. इथे एक सिंगल हवी होती नॉनस्टिकच्या बॅटरला, आणि कुठेतरी स्ट्राईकला येऊन थोडासा पण इथून एखादा दुसरा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ते जरूर करतील. 36 धावा झाल्यात, हा सामना पूर्णपणे वन साइडेड. थोडीशी निराशा प्रेक्षकांची जरूर झाली. हा चेंडू आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न, फाईन लेगचे क्षेत्ररक्षक धावताय धावताय धावताय, चेंडूला आत रोखलाय. तिथे आउटफील्ड स्लो आहे, त्यामागचं कारण मागाशीच मी सांगितलं की आत्ताच लेवल करण्यात आली आहे, आत्ताच माती टाकलेली आहे, कुठे खड्डे होते कुठे खळगे होते त्यामध्ये माती भरलेली आहे. त्यामुळे आपण बघितलं तर थोडंसं माती तिथे सैल आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न विथ द स्पिन, हा डॉट बॉल, आणि एकूण चेंडू आपण बघूया किती झाले आहेत. पाच, शेवटचा चेंडू, पाचवं षटक, आणि केवळ ही फॉर्मॅलिटीज. 37 धावसंख्या आपण धावफल करती बघतोय, अजूनही 27 धावा दूर आहेत. हा चेंडू लेग स्टंप वरती येईल मागे, वाईड बॉलचा इशारा, लॉंग स्टंपच्या दिशेने चौकार. अंतिम चेंडू आहे, पण वाईड फेकला होता, लॉप केलाय, गॅप आईल का, आणि हो, सीमारेषे बाहेर गेलाय. जाताना मात्र